संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी महत्वपूर्ण विधेयक सादर होतील राज्यसभेत आज जलशक्ती आणि रेल्वे मंत्रालय कामकाजावर चर्चा होईल तर लोकसभेत राष्ट्रीय राजधानी क्षेत्र विधेयक तसंच अनुसूचित जाती संशोधन विधेयक आणि शिक्षण मंत्रालयाच्या विविध मागण्यांवर चर्चा होईल दरम्यान काल राज्यसभा आणि लोकसभेत इंधन दरवाढीसह वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करण्यात आलं राज्यसभेत काँग्रेसचे खासदार महागाईच्या मुद्द्यावरून हौद्यात उतरले तर समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केली लोकसभेतही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पुन्हा कामकाज सुरू होताच घोषणाबाजी केल्यानं गोंधळ वाढला विरोधी पक्षांच्या सर्वच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे त्यासाठी सभागृहाचं कामकाज चालू द्यावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे